नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शालेय दप्तर वाटप। आसावा ब्रदर कॉमर्स ज्युनियर आणि सिनियर कॉलेज औरंगाबाद यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकोडतांडा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वर्गीय श्री दिनेशजी शिवनाथजी आसावा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आसावा ब्रदर कॉमर्स ज्युनियर आणि सिनियर कॉलेज यांच्याकडून नुकतेच मोफत शालेय दप्तर वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली। सदर वाटप शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि शैक्षणिक विकास व्हावा यासाठी केलेले कार्य खूप प्रेरणादायी आणि मदतगार आहे, असे कृतज्ञतापर उद्गार एकोड तांडा गावचे ग्रामस्थ श्री विनायक चव्हाण यांनी काढले। प्रसंगी श्री बालाजी पुपले केंद्र प्रमुख आडगाव बुद्रुक यांनी ग्रामस्थ यांना विद्यार्थीचे विविध शैक्षणिक उपक्रम यांची माहिती दिली आणि शाळेचा विकास समाज सहभागातून झाला पाहिजे असे उद्गार काढले। आसावा ब्रदर कॉमर्स ज्युनियर आणि सिनियर कॉलेज तर्फे विद्यार्थीचे शैक्षणिक कार्यात अधिक प्रगती व्हावी यासाठी अजूनही लागणारे सहकार्य कोणत्याही अपेक्षा न ठेवता केले जाईल असे आश्वासन देण्यात आले। शालेय साहित्य शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल कर्डिले यांनी आसावा ब्रदर कॉमर्स ज्युनियर आणि सिनियर कॉलेज माहिती दिली। सोबत शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्याची गरज असून आपण मदत केल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य सुधारेल आणि शैक्षणिक गुणवत्ता देखील वाढेल याची जाणीव करून दिली आणि त्याचीच फलनिष्पत्ती म्हणजे हा शालेय दप्तर वाटपाचा कार्यक्रमाचे होय। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत श्री अनिल कर्डिले यांनी केले। कार्यक्रमात श्री सुनील चव्हाण अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, श्री बालाजी पुपले केंद्र प्रमुख आडगाव बुद्रुक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गजेंद्र बोंबले यांनी केले तर शालेय व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष श्री सुनील चव्हाण यांनी आभार मानले। साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज ब्युरो रिपोर्ट, सिल्लोड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.